आता एक वेगळी बातमी. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे क्रमांक 2 नेते अमित शहा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. रत्नागिरीमध्ये सभा घेण्याच्या आधी, तिथून निघण्याच्या आधी त्यांनी कोल्हापूरमधील अंबाबाईचं दर्शन घेतलंय. इथून ते रत्नागिरीला आता रवाना होतील आणि त्यानंतर सांगलीत देखील त्यांची प्रचारसभा होणार आहे. तिथून ते कर्नाटकमध्ये जाणार आहे. ही कोल्हापूरची दृश्य आहेत. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. 1 त्यांची रत्नागिरीमध्ये सभा होणार आहे आणि अगदी काही मिनिटांमध्ये आता ते रत्नागिरीला पोहोचणार आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.